नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो मुलांच्या खऱ्या बुद्धिमत्तेचं परीक्षण नेमकं कसं करावं याविषयीचा आजचा आनंदी कट्टा आहे नितीनभाई जुवलेकर यांनी लिहिलेला यावरचा एक अतिशय सुंदर लेख तुमच्यासमोर सादर करतीय आमचं ना हुशार आहे पण जरा अभ्यासात कमी आहे अशा वाक्याला बरेच जण अजूनही हसतात शाळेच्या अभ्यासात कमी आहे किंवा परीक्षेत फार मार्क्स मिळत नाही तर ती व्यक्ती बुद्धिमान नाही हा आपल्याकडे खूप मोठा गैरसमज आहे खरं तर गार्डनर म्हणजे हॉवर्ट गार्डनर या मानसशास्त्रज्ञानं ही समजूत कशी ठार चुकीची आहे हे सांगितलं त्यानं बुद्धिमत्तेचेच आठ प्रमुख प्रकार पाडले कुठल्याही व्यक्तीमध्ये या आठ प्रकारांपैकी एक किंवा जास्त बुद्धिमत्तांचं कमी अधिक प्रमाण असतं पहिली म्हणजे व्हिज्युअल या प्रकारामध्ये नकाशा अचूक बघणं रॅन्डम भटकत असतानाही दिशांचा योग्य अंदाज घेणं फोटो ग्राफ्स तक्ते यातून अर्थ काढणं कोडी सोडवणं चित्र पॅटर्न्स यामध्ये गती असणं हे सगळे येतं यातूनच आर्किटेक्ट इंजिनियर चित्रकार उदयाला येत असतात दुसरी असते लिंग्विस्टिक या प्रकारामध्ये भाषेवर प्रभुत्व शब्दांवर पकड भारी बोलता येणं किंवा मध्ये मध्ये शाब्दिक विनोद कोट्या करता येणं हे सगळं येतं मग यात शिक्षक वकील पत्रकार काही राजकारणी मंडळी वगैरे येतात तिसरी असते लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स आपल्या शाळेत ज्या लोकांना हुशार समजतात ना अशी मंडळी या प्रकारात येतात गणित सोडवणं ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींची लॉजिकल उत्तरं देणं हे सगळं यात येतं मग यामध्ये वैज्ञानिक गणिततज्ज्ञ इंजिनियर कम्प्युटर प्रोग्रामर ही सगळी मंडळी येतात चौथी असते बॉडीली म्हणजे शरीराची वेगवान हालचाल करणं शरीरावर प्रचंड कंट्रोल असणं मेंदू आणि डोळ्यात तसंच इतर अवयवांमध्ये भन्नाट कॉर्डिनेशन असणं हे यात येतं आणि मग या सगळ्या प्रकारांमध्ये खेळाडू डान्सर शिल्पकार ही मंडळी येतात पाचवं असतं म्युझिकल इंटेलिजन्स चाल धून ताल हे लक्षात राहणं वाद्यांबद्दल आवड असणं लवकर नवीन गाणी शिकणं किंवा विविध वाद्ये वाजवता येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगीतिक बुद्धिमत्ता होय गायक संगीतकार कंपोजर ही सगळी मंडळी या बुद्धिमत्तेच्या प्रभावाखाली येतात सहावी असते ती इंटरपर्सनल इंटेलिजन्स यामध्ये लोकांशी संवाद साधता येणं लोकांच्या भावना समजून घेणं आणि त्यानुसार स्वतःच्या वागण्यात बदल करून घेणं मित्रमंडळी बनवता येणं त्यांना जपणं कुठे कसं वागावं हे समजणं वाद सोडवणं हे सगळं यात येतं मग यामध्ये मानसशास्त्रज्ञ टीम लीडर काउन्सिलर सेल्सपर्सन राजकारणी ही मंडळी असतात सातवं असतं हे इंटरपर्सनल इंटेलिजन्स आता हे या अगोदर सांगितलेल्या प्रकाराच्या अगदी उलट असतं म्हणजे ही लोकं स्वतः हरवलेली असतात यांना स्वतःच्या विश्वात दंग राहायला आवडतं स्वतःचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस यांना माहीत असतात नवनवीन कल्पना ते मांडतात पण मोस्टली मनातल्या मनात मग यामध्ये विचारवंत वैज्ञानिक लेखक अशी माणसं या प्रकारची बुद्धिमान असतात आठवी जी बुद्धिमत्ता असते ना ती असते नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स हा प्रकार हावडनं जरा उशिरा मांडला यामध्ये काही लोकांना निसर्ग आवडत असतो पक्षी जंगल समुद्र डोंगर जैवविविधता या सगळ्या गोष्टींचे ते चाहते असतात ह्या लोकांचं शहरात फार मन लागत नाही खेड्यात जाऊन मोकळ्या आभाळाखाली चांदण्यात झोपणं यांना फार आवडतं यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ जीवशास्त्रज्ञ निसर्गप्रेमी पक्षीप्रेमी ही सगळी लोकं येतात श्रोते हो आपली किंवा आपल्या पाल्याची यापैकी एक बुद्धिमत्ता आपण ओळखली ना आणि त्यानुसार त्यांच्या जीवनाची दिशा ठरवली तर नक्कीच आनंदमयी भविष्य साकारता येईल एकापेक्षा एक जास्त बुद्धिमत्ता असल्यास अस उत्तमच मग अशावेळी भविष्याचा स्कोप जरा अजून मोठा होतो शालेय वयात ज्या बॅक बेंचर्सना आपण अभ्यासामुळे किंवा कमी मार्क्समुळे हलक्यात घेतो ना ती लोक किती छान खेळाडू कलाकार असतात हे जरा आठवा आपल्या एकूणच शिक्षण व्यवस्थेमुळे कितीतरी लोक डिप्रेशनमध्ये जातात न्यूनगंडामध्ये जातात हे सुद्धा लक्षात घ्या एव्हरी वन इज युनिक प्रत्येकात कुठली ना कुठली तरी बुद्धिमत्ता ही असतेच त्यामुळं कोणाच्याही बुद्धिमत्तेला कमी न लेखता त्यांच्यात असणाऱ्या बुद्धिमत्तेला वाव देऊन त्यांच्यातला एक उत्तम करिअर करणारा माणूस घडवणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे हो ना तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका